मौनाचे हे निपटणे पिहूनही गेले काय सुंदर लिहित बघा जनोबा राय म्हणाले यानंतर या वस्तुसंबंधाने जे बोलणं आहे यावरी जे बोलणे ती येण्याची बोले शहाणे ते जर बोलणं हुशारीचं असेल ते जर बोलणं शहाणपणाचं असेल तर त्यावेळेला बोलण्याच्या सापेक्ष काय मौन बोलण्याच्या सापेक्ष काय मौन तर मौने सापेक्ष असल्या कारणाने ती सापेक्ष कल्पनाही नाहीशी झाली माझं बोलणं कळलं का काय शहाणपणा सापेक्ष एक तुम्हाला सांगू जरा निराळ्या पद्धतीने एखाद्या मोठ्या माणसासमोर आपल्याला ते काही तुटपुंज येते त्याच्यासमोर गेल्यानंतर जास्ती शहाणपणा न करता मौन धरून गप्प बसणं हे शहाणपण त्याच्या पुढे आपली विद्वत्ता दाखवू नये आपली हुशारी दाखवू नये दाखवायला गेला की संपला सापेक्ष मौन आहे सापेक्ष कल्पनाही नाही आज बोलणं कळलं बोलण्याच्या सापेक्ष मौन आहे ही सुद्धा कल्पना तिथे नाही म्हणून काही न बोलवणी आता उगाची चरणी ठेवी जे माता ह्याची भले आता काही बोलत नाही तुमच्या चरणांवर मस्तक ठेवतो झालं म्हणून आता यावरी जे बोलणे ते येण्याची बोलणे अशी मौनाचे निपुणणे पिऊन गेले मौनाची मौन अवस्था सुद्धा संपून गेली न बोलणे तर खावेच पण मौनाचे भान सुद्धा खाऊन टाकलं बोलणं आणि न बोलणं दोन्हीही हा एक लक्षात ठेवा आपलं पोट रिकाम असतं म्हणून भूक लागते पण काही वेळेला काय होतं भूक सुद्धा खाऊन टाकते भूक खाऊन टाकते म्हणजे कळलं का मी उपाशी आहे हेही खाऊन टाकलं उपासही नाही आणि मौनही नाही म्हणजे भूक लागली असंही नाही आणि उपाशी नाही अशी अवस्था स्वरूपी बोलूच नसे तरी हाच बोलू काहीचा दिसे हे मानिले म्हणून आईसे बोलली असे आता हे जे बोलणे ते येणेची बोले शहाणे म्हणून प्रत्ययाची कोण हरपे बोलो प्रत्ययची पूर्णत्वे जाण नुरे सिनुरे शब्द पण सगळे प्रत्यरूपच आहे मग प्रत्यरूप सर्व आहे म्हटल्यानंतर तिथे आता शब्द कुठे आला शब्दाला निराळ स्थान कुठे आलं आहे प्रत्ययरूप म्हणजे प्रत्यरूप परमात्मा प्रत्यरूप परमात्मा जर सर्व जर प्रत्यरूप परमात्मा आहे तर तिथे शब्दाला आता निराळ स्थान आलं का इथून तिथून आलं का स्थान नाही शब्दास देखो नि मौन तरी मौनची उठे शब्दपणे तस्माच अनुभवाची कोण अनारसी असे निपटो निपटून जाणे म्हणजे सरले ते मौन ते सरलेही पण प्रत्ययी रे आता हे सरले हे सुद्धा त्याच्या प्रत्ययाला नाही माझं बोलणं समजतंय का गरीब आहे म्हणून श्रीमंत आहे एक मनुष्य असा आहे गरीबही नाही गरीब श्रीमंताच्या पलीकडे निघून गेला काय श्रीमंतपणाची जाणीव का होती तो गरीब आहे म्हणून श्रीमंत तो श्रीमंत आहे म्हणून मी गरब गरीब हा श्रीमंत नाही गरीब नाही श्रीमंत गरीबीच्या अवस्थेच्या पलीकडे निघून गेला तसं इथे काय म्हणतात आता प्रमाणे काय जाणावे प्रमत्व कोणे घ्यावे पुढे याची भावे बोलणे असे आता इथून तिथून एकच असल्या कारणाने काही सांगायचं नाही काही बोलायचं नाही निवा आपलं जिथून चहाचा कप बायकोने भरून दिला सुंदर चहा केला चांगलं म्हणजे जा, पाणी न घालता असा सुंदर दुधाचा चहा केला चांगला लागतो ते निम्म पाणी नाही तर उगीच लाल दिसू नये म्हणून घातलेलं दूध अलग अलग अलगा चहा करतात बघा माणसं ते उकळायचं 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 काही काहीतरी इतकी हुशार लातात की ते उकळलं ठेवायचं आणि पाहुण्याला त्याच्यातच एक चमचा बॉर्डर टाकायची जी म्हणजे चेन म्हणजे वाचवलं हो इथे माणसं सगळी तसं नाही आहेत कुणी कस कारण त्याच्यात दूध असतं ना मग ते काढलं म्हणजे तेवढं आपलं दोन तमचे करा संसार असाच करायचा असतो उधळपट्टी करायची नसते कळलं का हां नाही ते गेला टाकून गेलं खे गेलं तसं नाही याला संसार म्हणतात मग चांगला दुधाचा चहा केला बरं का पातीचा चहा घातला हो 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 असा सुंदर इतका साखर बिखर व्यवस्थित आ हा 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 माता बायको एवढ्या कष्टनी केला महा म्हणला कोणच्या बाजूने पिऊ नाही दृष्टांत हा सांगायचा आहे मला कोणच्या बाजूने पिऊ उजव्या हातात धरून पिऊ का डाव्या हातात धरून पिऊ या बाजूने पिऊ का त्या बाजूने पिऊ इकडे तोंड लावू का तिकडे तोंड लावू ते म्हणले तुम्हाला कुठूनही तोंड लावायचा हातोच आहे सिद्धांत कळला या बाजूने पिले तरी चौथीच इथून पिलं तरी चौथीच तिथून पिलं तरी चौथीच तसं इथून तिथून एक आत्प्रत्यम आत्मा आत्मा आहे कुठून पिऊ का काय असं नाही की उजव्या हातात घेऊन पिलं म्हणजे चव निराळी आणि डाव्या हातात घेऊन पिलं म्हणजे चव निराळी बिलकुल नाही कपाला ज्या अँगलने तोंड लावाल तिथला चहा गोडच तसं सृष्टीमध्ये तिथे बघाल तिथे प्रत्ये मात्र आत्मा आहे इकडचा कमी का तिकडचा जास्ती हा प्रश्नच येत नाही एवम प्रमाणे अप्रमाण दृष्टांती वाहिली आण प्रमेय केले अप्रमाण दिसावयाची नाही जेथे ज्ञान अज्ञान द्रिंग मात्र जे दृष्टे पण येथे करी कोण आणि प्रमेय ते काही कशाचं प्रमाण आणि कशाचं प्रमेय हे बघा काय असतं प्रमेय आणि प्रमाण हे दोन असावे लागतात दृश्य आणि द्रष्टा निराळे असावे लागतात तेव्हा दृश्यातला दृष्टांत देता येतो पण दृश्य आणि द्रष्टा हे दोन्ही एकरूप झाल्यानंतर दृष्टांताकरता काय घ्यायचं काहीही नाही म्हणून गप्प बसायचं प्रत्यय मात्र काय आता उलटा दृष्टांत देतो बरं का बासुंदी केली एवढी मोठी चाळीस किलो दुधाची बासुंदी केली मग त्याच्यामध्ये सगळं टाकलंय वगैरे सुंदर आणि काही केलं नाही असं एवढं घेतलं हातावर छान आहे छान आहे माझं बोलणं कळलं का तसं ईश्वर ईश्वरी तत्व प्रत्येमात्म परमात्मा विश्वरूपाने नटलेला आहे पण तुम्ही त्याच्यातलं एक ठेम टाकला तुमच्या सुद्धा रुची त्याचीच आहे कारण तो एक ठेम त्या मूळ कडितला आहे तसं तुम्ही जे एक अंश आहात ते परमात्म्याचा असल्याकारणाने त्याला सिद्ध करण्याकरता निराळा दृष्टांत द्यायची गरज नाही इथून तिथून तोच आहे जेथे येथे जरी करावे प्रमाण तरी प्रमेयासी पडे शून्य आता इथे जर प्रमाण करायचं म्हटलं तर प्रमेयाला शून्य पडतं सिद्धांत गप्प झाला हे कोणाचं यांचंच हे कोणाचं ह्यांचंच ते कोणाचं ह्यांचंच ते कोणाचं यांचंच हा म्हणले सगळं जर काय ह्यांचं है, आहे तर मग काय ह्यांना है, मग बोलायचंच नको म्हणून तर म्हणतोय ना, ना बसाना। बसाना। आला का लक्षात यांचं आणि यांचं काही निराळ नाही चला एक दृष्टांत देतो एखाद्या माणसाच्या घरात आपण पाऊल टाकलं की नाही बरोबर आहे ना उमरा उमराच्या आत पहिलं पाय पुसणं हां बरोबर आहे की नाही पाय पुसायला त्याने आपण सगळे त्याला म्हणजे त्याला सगळे बरंच अडकलेलं असतं वाऱ्याने उडत जाऊन उडत जाऊन तेथे जा। अडकलेले असतं चांगली संसारिक बाई असेल ती रोज गच्चीत धरते ना असं असं काढून टाकते नीट झाडते नाहीतर ते एकदा आलं एकदा टाकायचं जेव्हा त्याला शेवटी नेऊन टाकायचं तेव्हाच उचलायचं मला माफ करा असं काही कुणी नाही आहे पण असं घडत नाही असं म्हणू नका घडतच अ इतक्या आळशी काही काही माणसं असतात अरे 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 मी एका ठिकाणी गेलो होतो लादी त्याच खडक्याने पुसत होती ती बाई आणि आम्हाला द्यायचं ताटी त्या पुस माईसाहेब म्हटलं जाऊन दोन घेऊन ये राग आला तर राग आला माईसाहेब गेला नाही नाही म्हटले जरा मड त्या हुशारच आहेत इतक्या दिवस राहिल्यात माझ्याबरोबर त्या म्हटलं तुम्ही एकटीनेच करण्यापेक्षा मी तुम्हाला काही तिथे मदत करते आता मला सांगा खाली लादी पोसते इकडच्या भिंती पुसते ते काय हे बघा ताटं पोसायचं ज्याच्यातून आपण जेवायचं अन्न हे पूर्ण ब्रह्म ज्याच्यातून जेवायचं ते कसं असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे तो रोज धुतलं पाहिजे नीट निटकं असलं पाहिजे हे नीट लक्षात घ्या नाही तर कब्बशीचं कब्बगायचं आणि त्या आतमध्ये असे लाल काड झालेले असायचे काय बोला धुताना नीट निटकं धुवावं स्वच्छ धुवावं हे बघा कुठे जरी अडकलं नाही ना घाण तरी कानाला अडकते नाही कळलं तुम्हाला जी गावाची घाण आहे ती कानातूनच आज शिरते काय <laughs> सगळी घाण कुठे अडकते हा ही शिरते ती इथूनच शिरते हसो शिरलं म्हणून बघा ते कप कुठे भरलेलं असेल तळाला तरी नाही ते इथे त्या काटाला तरी हां मग कसं पाहिजे कान आपले स्वच्छ पाहिजेत म्हणजे स्वच्छ ऐकायला येतं अमृता अनुभव हां कान जर अस्वच्छ असतील तर त्या कानाला दुसऱ्याची निंदा ऐकायलाच बरे वाटते आयुष्यामध्ये एक ऐकून घ्या कधी कोणाची निंदा करू नका आणि कानाने ऐकू नका काही आपल्या नडलेलं नाही कोणाची निंदा ऐकू नाही हां दोन शब्द चांगले जरूर ऐकावे काही हरकत नाही ऐकायला काही हरकत नाही चांगलं ऐकावं पण वाईट काय नडलंय आपलं काहीही नडलेलं नाही ने, कोणाचं वाईट कानाने ऐकू नाही भानगडच करू नाही आता माझ्याकडे लाखोनी समाज आहे अनेक भानगडी असतात माझ्याकडे कोणी येत नाही हिंमती नाही कोणाची कोणी जर सांगायला आलं त्याला सांगायचं ओटीतून इथून चालता हो कोणाबद्दल सांगायचं नाही काही तू इथे आलास का प्रवचन ऐकायला प्रवचन ऐकन चालता हो तुझ्या शेजारी बसतो तो वाईट आहे का चांगला आहे हे त्या शेजाऱ्याकरता आलास का माझ्या प्रवचनाकरता आलास याच्याला भानगडी करतोस पण काय आहे त्याचा मूळ स्वराव स्वभाव जाईना आणि येळकोट काही काय माणसांचा मूळ स्वभाव जात नाही पण मला त्याच्याबद्दल काही वाईट वाटत नाही हळूहळू सुधारणा ना। व्हायला पाहिजे तसं या ठिकाणी काय चालले नीट लक्षात घ्या सगळा जर प्रत्यरूप परमात्मा आहे इथे काय शब्द वापरले बघा कसा आहे म्हणाले तो जरी येथे जरी करावे प्रमाण तरी प्रमेयाशी पडे शून्य आता प्रमेय जरी पूर्ण तरी प्रमाण नुरे प्रमेय शुद्ध सिद्धांत शिल्लक लाईन नाही तर प्रमेय कोणचा स्वरूप देणे जाणजे तेथे जाणणेची स्वरूप सहजे तरी प्रमाणाशी दुजे प्रमेय करचे प्रमाणाला दुसरं प्रमेय कोणचं आणावं जरी न घडे तरी प्रमाणत्व स जरी प्रमेयच तिथे नाही म्हणजे सिद्धांतच तिथे नाही नवे नवे सिद्धांत नवी काय सिद्ध वस्तू तिथे आहे सिद्ध वस्तू तिथे आहे इथून तिथून जर सिद्ध वस्तूच आहे तर प्रमाण काय द्यावं प्रमेयच नाही तर प्रमाण काय प्रळय काळाच्या वेळेला सगळंच जर इथून तिथून प्राणी झालेलं आहे सगळं पंचमहाभूत एकरूप झालेले आहेत आता निराळ काढता येतच नाही काय निराळं काढायचं काय बाजूला काढता जरी न घडे तरी प्रमाणत्व सहजची बहुडे आता स्वरूप सांगडे स्वरूप आहे ऐसे प्रमेय प्रमा प्रमाणातीत देथे दुजयाचे निशेषि निपात तेथे द्यावा दृष्टांत कोठोनी कोणा इथून थुन, तिथून तो दृष्टांत चालू होता कोण नाही पायपृष्णाचा मालक तोच सोफा सेटचा मालक तोच कपाटाचा मालक तोच बरं का देवाचा घरातला मालक तोच काय हां कोपऱ्यात ठेवलेला झाडू तोच म्हणला बाबा महाराज हे सगळं माझं सगळं माझं म्हटल्यावर सगळं आलं ना असं म्हणायचं का झाडू आहे म्हणून त्याचा नाही हे बघा झाडूवर सुद्धा आपला किती जीव असतो असायलाच पाहिजे एखादी नवीन सून आली तिला काही माहिती नसतं मग ती असं करते काड्या पडते ती काडी पडते ती फेकून देते मग सासू म्हणते असं करायचं नसतं बाई त्या काड्या गोळ्याकडन आतमध्ये टाक पडलेला फेकून दिलंच म्हणजे कसं होईल चार दिवसात दुसरा आणावा लागेल तुला काही सासरा बोलायचा नाही पण मला बोलल्याशिवाय राहायचा नाही त्या झाडूची काडी काडी सुद्धा तुझ्या सासऱ्याच्या मेहनतीची आहे झाडू मध्ये आपलेपणा माझं बोलणं कळलं का झाडूचं जतन त्या झाडू मध्ये त्याचं दर्शन आहे म्हणून त्याचं जतन आणि मग चांगला संसारिक असेल ना मग ते बघतो मग तो जर झाडू आण ग आणि ती प्लॅस्टिकची दोरी आण पुन्हा तो नीट बांधून करतो करतो नाही अजून दोन महिने चालेल तसं संसारातल्या एक एक काड्या जर रोज निघत गेल्या तर पंधरा दिवसात झाडू संपेल आणि तुम्हालाही माणसं झाडून बाहेर काढतील संसारामध्ये जसं काडी काडीमधून त्याला आपलेपणा असं वाटतो तसं विश्वामध्ये कणा कणामधून परमात्म्याचं दर्शन आहे ईश्वरी सत्ता दुसरं कोणी नाही आहे मग ते झाडू आपला कपाट आपलं सोफा सेट आपला माझं बोलणं कळलं प्रत्येक वस्तूमधून त्याला आपलं अस्तित्व प्रकट होतं तसं विश्वाच्या संसारामधून प्रत्येक वस्तूमधून ईश्वराचं अस्तित्व प्रकट होतं आता काय म्हणू नाही नाही हे सांगू का हा सोफा सेट त्यांचा हे कपाट त्यांचं तो म्हणला हो असं काय करताय कपाटी माझं झाडूही माझा पाय पुष्णही माझं इथून तिथून या घरामध्ये सुईच्या दोऱ्यापासून सगळं माझ माझ नव्हे मीच माझ नव्हे मीच मग सामान्य माणूस जर एवढा तर ज्याने विश्व त्याच्या रूपाने नटलेलं आहे त्याचं काय दर्शन आहे म्हणून देथे देथे तेखे तुझीच पावली <coughs> स्वतःची जे अनुपतीत तेथे कैचे असा या उपपती सहज ते दृष्टांत साचणे सर उपपती म्हणजे उपचार स्वरूप नसे निरंतर कशाची उपपती काय उपपती द्यावी आता वेगळे जिथार उपचार आकायचा एवम स्वरूपी उपपती नाही तरी निपचावया कोण काही नाटताची पाही निमाली असती उपपती नाहीच इथून तिथून तेच आहे केवळ जे चिन्मात्र पूर्ण तेथे काय सी पै लक्षण आणि अंगीची सिद्ध जाण म्हणून उपाय आहे इथून तिथून काही आता सांगायची गरज नाही एक पाच सहा दिवसापूर्वी किंवा दहा दिवसापूर्वी एक दृष्टांत दिला होता इथून तिथून कसं एक असतं सुंदर दृष्टान त्यावेळेला मला सुचलं पुन्हा आत्ता आठवला पण पुन पुनरावृत्ती करतो काय हरकत नाही आपण खारी बिस्किट बघितली हां चांगलं असेल ते एवढं मोठं असतं फुगलेलं आणि किती पातळ पदर असतात इथून तिथून त्याला पन्नास साठ पदर जरी सुटले तर इथून तिथून एक खारीच आहे असं म्हणता का वरची खारी मधली खाली खाशेवटची काय इथून तिथून खारी पण गंमत कशी आहे किती पदर सुटलेत हा 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 असं फुगलेलं टर्टरी किती पदर सुटले तसं ईश्वरी सत्तेला किती पदर सुटले म्हणून जास्ती विचार करू नको खा आधी खा आधी म्हणजे याच्यातून प्रतिती निश्चय करून घे जास्ती चर्चा करू नकोस हा केवळ जे चित्मात चिन्मात पूर्ण तेथे काय सी पै लक्षण आणि अंगेची सिद्ध जाण म्हणून उपाय आणि स्वरूप उपायाच्या आद्य स्वतःच्या असे जे सिद्ध ते उपायाशी साध्य होईल कैसे अरे उपायाचा जर आधार असेल तर कोणत्या उपायाने ती सिद्ध होणार जे जे उपाय करतोयस ते परिच्छिन्न करतोयस म्हणून जे जे की जे उपाय ते ते होय अपाय साधका काय घरात पोचल्यानंतर घरात जायचे उपाय जे जे कराल ते व्यर्थच ना घरात जाऊन पोचला पोचल्यानंतर म्हणाले हां चला आता घरात चला ते म्हणले आता घरातच आलोय घरातच आलोय घरात पोचल्यानंतर घरात पोचायचे उपाय संपले हां एकदा भात केल्यानंतर भात करायचे उपाय संपले जेवल्यानंतर जेवणाचे उपाय संपले तसं या ठिकाणी जे करतोय त्याच्यामागे जर ती सत्ता आहे तो उपाय कोणचे करतो स्वरूपी उपायाचे आद्य स्वतःचे असे जे सिद्ध ते उपाय साध्य होईल कैसे त्या स्वमुळात सांडोनी सांडवणी घेते उपाय रान मग निहाळिता निजात मुखून परते रूप नाना परतले काही निमोनीची गेली ठाई निखळ प्रत्योची प्रत्यय पुंजळाला प्रत्ययोची प्रत्ययी निखळ तोच असल्या कारणाने तोच आहे इथून तिथून आता स्वाती जे जे प्रत्यय मात्र तेथे केव ते प्रतिती चित्र दुजे नैवीन स्वतंत्र आपण कि नसे एवढा लोण्याचा गोळा दिला कुठून खाल्लं तरी लोण्याचा गोळाच काय कुठूनही खाल्लं तरी लोण्याचा गोळा ते पोर म्हणलं आई मला मधलं दे ते म्हणले मधलं गे बाजूचे काही का ते इथून तिथून लोण्याचा गोळाच आहे तसे इथून तिथून परमसत्तेचं दर्शनच आहे पाहता प्रत्यय अशी सोय प्रतितीचा प्रत्यय आहे वा पाहता प्रत्ययाची सोय प्रतितीची प्रत्यय आहे प्रतिती नसून प्रत्ययच आहे शब्द बघितले काय का आपण जे नेहमी म्हणतो प्रतिती प्रतिती नाही प्रत्ययाचीच प्रतिती प्रतिती नाही प्रतिच्ती शब्द कसा आहे प्रतिच ती एखादी <coughs>